स्टुडंट्स, आपण ह्याच्या आधी जी सम्स शिकलो आहोत बरोबर, त्याच्यामध्ये आपण काय शिकलो आहे? एक ट्रान्झॅक्शन बाईंगचं शिकलो आहे आणि एक ट्रान्झॅक्शन सेलिंगचं शिकलो आहे, बरोबर. म्हणजे तुम्हाला हे कळलं आहे की शेअर्समध्ये काही काही लोक फक्त शेअर्स विकत नाहीत घेत, विकतात पण, ओके, आणि विकत पण घेतात. म्हणजे दे बाय ऑल्सो अँड दे सेल ऑल्सो. असं ते का करतात? नॅचरली त्यांना कंपनीकडून पण फायदा येतो, शिवाय बाय आणि सेल करताना त्यांना प्रॉफिट किंवा लॉस होऊ शकतो, ठीक आहे. आणि हे पण एक प्रॉफिट झाला पण ती एक त्यांची वेगळी इन्कम होते. तर नाव लेट अस सी असं सम ज्याच्यामध्ये एक व्यक्ती मिस्टर डिसूजा आहे, सम नंबर 5, तो शेअर्स बाय पण करत आहे आणि सेल पण करत आहे. म्हणजे तुम्ही जे माझ्याबरोबर 4.3 शिकलाय त्याच्यातले पण काही स्टेप्स येणार आहेत आणि 4.4 ब्रोकरेज आणि GST पण स्टेप्स येणार आहेत, ठीक आहे. ह्या सममध्ये आपण नीट तुम्ही जर बघाल तर मी सगळा डेटा बोर्डवर लिहिलेला आहे. मिस्टर डिसूजा बाईंग करतायत, त्या पार्टला मी ए पार्ट म्हणणार आहे, आणि जेव्हा मिस्टर डिसूजा सेलिंग करणार आहे त्या पार्टला मी बी म्हणणार आहे, ठीक आहे. आता आपण सगळ्यात पहिलं ए पार्टमध्ये काय काय इन्फॉर्मेशन रिलेटेड टू बाईंग आहे बघूया. मिस्टर डिसूजाने 200 शेअर्स परचेस केलेले आहेत. मार्केट व्हॅल्यू दिलेली नाही आहे, पण आपल्याला FP दिला आहे 50 रुपीज आणि प्रीमियम दिला आहे 100. आता लक्षात ठेवा, जर एखादी व्यक्ती 50 रुपयाच्या फेस व्हॅल्यूमध्ये शेअर्स घेत असतील आणि नंतर काही ती फेस व्हॅल्यू चेंज होत नसेल, तर लक्षात ठेवायचं आहे पूर्ण समला आपल्याला जिकडे पण फेस व्हॅल्यूची गरज आहे तिकडे आपण फेस व्हॅल्यू 50 घेणार आहोत, ठीक आहे. कारण का तो हेच शेअर्स नंतर मार्केटमध्ये जाऊन विकणार आहे, म्हणजे त्याच्या सर्टिफिकेटवरती 50 रुपीजच लिहिलेलं असणार जेव्हा तो बाय करायला जाईल तेव्हा पण आणि जेव्हा तो सेल करायला जाईल तेव्हा पण, ठीक आहे. तो जेव्हा शेअर्स विकत घेतो आहे तेव्हा प्रीमियमने म्हणजे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात त्याला, बरोबर. आणि त्याला कंपनीकडनं बोनस मिळतो आहे, डिव्हिडंड मिळतो आहे, प्रॉफिट शेअर मिळतो आहे. किती मिळतो आहे? 50%. हा झाला तुमचा रेट ऑफ डिव्हिडंड. नॅचरली जेव्हा तो शेअर्स खरेदी करतो आहे तेव्हा त्यांनी असं लिहिलेलं आहे की ब्रोकरेज भरतो आहे, आणि आपण लकी आहोत या सममध्ये ब्रोकरेज पर्सेंटेजमध्ये नाही दिलं आहे, म्हणजे आपल्याला रुपीजमध्ये कन्वर्ट करायची गरज नाही आहे. हे ब्रोकरेज आपल्याला रुपीजमध्ये दिलेलं आहे. आणि त्यांनी एक लाईन लिहिली आहे टेक्स्टबुकमध्ये, तुम्ही जर नीट वाचाल तर तिथे लिहिलेलं आहे, ब्रोकरेज ₹20 इन ईच ट्रान्झॅक्शन. म्हणजे बाईंग करताना पण तो ब्रोकरेज 20 रुपीज देणार आहे आणि सेलिंग करताना पण तो ब्रोकरेज 20 रुपीज देणार आहे. सो रिमेंबर, ब्रोकरेजची जी व्हॅल्यू ₹20 आहे ती बाईंगमध्ये पण येणार आहे आणि सेलिंगमध्ये पण येणार आहे, ओके. आता जेव्हा तो सेल करतो आहे तेव्हा किती शेअर्स सेल करतो आहे? 200 पैकी 100 शेअर्स तो सेल करतो. जेव्हा तो हे 100 शेअर्स 200 पैकी सेल करतो तेव्हा तो डिस्काउंट म्हणजे 50 रुपीजमध्ये 10 रुपये तो कमी करून विकतोय. आणि उरलेले जे शेअर्स आहेत, आता तुम्ही मला सांगा उरलेले शेअर्स कसे शोधणार तुम्ही? व्हेरी सिम्पल, त्याने घेतले होते किती शेअर्स? 200. त्याच्यामध्ये आपले त्याने किती शेअर्स डिस्काउंटने विकले? 100. म्हणजे 200 - 100 किती उरले? 100. म्हणजे सिम्पल आहे, सेलिंगमध्ये आपल्याला 2 येणार आहेत. 100 शेअर्स त्याने डिस्काउंटने विकलेत आणि उरलेले 100 शेअर्स त्याने एक्स्ट्रा कॉस्ट टाकून विकलेत, म्हणजे प्रीमियमने विकले. झालं, म्हणजे आपल्याला सेलिंगमध्ये 2 करावे लागणार, म्हणजे 1 बाईंगचा येणार आणि सेलिंगमध्ये 2 येणार, बरोबर. परत इथे त्याने ब्रोकरेज लिहिलेलं आहे किती? ₹20. ओके, आपल्याला शोधायचं आहे वेदर इन दिस होल ट्रान्झॅक्शन मिस्टर डिसूजा इनकर्ड गेन म्हणजे प्रॉफिट ऑर लॉस, आणि किती. जर प्रॉफिट असेल तर किती प्रॉफिट, लॉस असेल तर किती लॉस, ते आपण नंतर बघू. सगळ्यात पहिलं आपण पार्ट एकडे जाऊ, ठीक आहे. तर पार्ट ए वरती मी जाते आहे, बाईंग. ओके, मार्केट व्हॅल्यू पहिली आपण शोधायची आहे, दॅट इज FV प्लस प्रीमियम, बरोबर. फेस व्हॅल्यू किती आहे? 50 रुपीज. आणि प्रीमियम किती आहे? 100 रुपीज. म्हणजे त्याने एक शेअर किती रुपीजला विकत घेतला? 150. असे त्याने किती शेअर्स विकत घेतले? 200. त्याला आपण काय म्हणायचं आहे? टोटल व्हॅल्यू म्हणायची आहे ऑर सम इन्व्हेस्टेड. ओके, टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स इज इक्वल टू काय येणार? नंबर ऑफ शेअर्स, म्हणजे सम इन्व्हेस्टेडचा आपला जो फॉर्म्युला आहे तो
इनटू मार्केट वैल्यू म्हणजे नंबर ऑफ शेअर्स 200 इनटू 150 15 टू जा 30 आणि 30 वरती आपले 3 झिरो आले बरोबर करेक्ट म्हणजे अशा प्रकारे त्याने ब्रोकरेजच्या आधी शेअर्सची व्हॅल्यू किती आहे 30,000 ठीक आहे येस आता नीट लक्ष द्या याच टोटल व्हॅल्यूला आपण 4.3 मध्ये काय म्हणायचो सम इन्व्हेस्टेड आता त्याने ॲक्च्युअल पैसे किती दिले ते आपण बघूया अमाऊंट पेड ओके आपल्याकडे ब्रोकरेज आहे या सममध्ये अमाऊंट पेडमध्ये काय येणार टोटल व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज GST नाही आहे तर GST स्टेप आपण स्किप केली ब्रोकरेज शोधायची पण स्टेप आपले स्किप होते बिकॉज ब्रोकरेज आपल्याला रुपीजमध्ये दिला आहे बरोबर म्हणजे जी आपण स्टेप करतो ना रेट ऑफ ब्रोकरेज इनटू टोटल व्हॅल्यू ती मी केली नाही आहे बिकॉज ब्रोकरेजचे पैसे दिलेले आहेत आपल्याला म्हणजे आपल्याला कळतं इथे की 30,000 प्लस 20 म्हणजे ॲक्च्युअल त्याने पैसे भरले आहेत इन्व्हेस्ट त्याने 30,000 केले आहेत पण त्याला ब्रोकरेजमुळे किती भरावे लागले एवढे सो दिस इज सम इन्व्हेस्टेड अँड हाऊ मच ही ॲक्च्युली पेड 20 रुपये त्याला एक्स्ट्रा द्यावे लागले ओके ह्याला मी पार्ट नंबर 1 म्हणते ठीक आहे मुलांनो हा तुमचा आला अमाऊंट पेड 30,020 आता त्याला अजून एक पार्ट आहे डिव्हिडंड आपण डिव्हिडंड जो आहे हा कुणाला मिळतो जो शेअर्स विकत घेतो त्याला म्हणजे डिव्हिडंड पण आपल्या पार्ट एमध्ये येणार काय येणार रेट ऑफ डिव्हिडंड इंटू काय फेस व्हॅल्यू बरोबर किती आपला रेट ऑफ डिव्हिडंड फिफ्टी अपॉन 100 इंटू फेस व्हॅल्यू किती आहे 50 करेक्ट 50 अपॉन 100 इंटू 50 मग आन्सर काय येणार येस 25 रुपीज म्हणजे एका शेअरवरती त्याला किती डिव्हिडंड मिळणार 25 रुपीज म्हणजे त्याला टोटल डिव्हिडंड किती मिळणार हे कंपनी त्याला देणार हा म्हणून इथे वर्ड लिहूया आपण टोटल डिव्हिडंड रिसिव्ड किती देणार त्याला कंपनी डिव्हिडंड ऑन 1 शेअर ओके इनटू काय करायचं आहे नंबर ऑफ शेअर्स म्हणजे तुम्हाला हे जे आन्सर 25 आलं त्याला आपण नंबर ऑफ शेअर्स 200 ने मल्टीप्लाय करायचे राईट 25 टू 50 म्हणजे त्याला 5,000 रुपये कंपनीकडून मिळणार आहेत ह्याला आपण स्टेटमेंट नंबर 2 बोलूया ओके ओव्हरऑल त्याने किती पैसे शेअर्समध्ये घातले 30,000 त्याला ब्रोकरेज द्यावा लागला 20 तो ओव्हरऑल त्याला किती पैसे द्यावे लागले शेअर्स खरेदी करायला 30,020 ओके म्हणजे तो काय म्हणणार की मला शेअर्ससाठी 30,020 घालावे लागले बरोबर आता त्याला कंपनी डिव्हिडंड देणार आहे हा जो डिव्हिडंड आहे हा डिव्हिडंड तुम्ही किती शेअर्समध्ये शोधला आहे 1 शेअर तुम्हाला जर डायरेक्ट या स्टेपला जायचं असेल तर काही सेम करायचं टोटल रेट ऑफ डिव्हिडंड इनटू फेस व्हॅल्यू इनटू नंबर ऑफ शेअर्स तुम्हाला सेम आन्सर येणार आता आपण ह्याच्यानंतर सेलिंगचा पार्ट करायचा आहे ओके पार्ट ए मधला आपला सगळ्या व्हॅल्यू आपण कन्सिडर केल्या आहेत नीट एकदा बघून घेतलं तर ओके फेस व्हॅल्यू कन्सिडर झाली प्रीमियम कन्सिडर झाला ओके नंबर ऑफ शेअर्स कन्सिडर झाले आपले नंबर ऑफ शेअर्सनंतर आपला ब्रोकरेज कन्सिडर झाला आणि डिव्हिडंड पण कन्सिडर झाला आता आपल्याला इथे सेलिंगमध्ये 2 पार्ट करायचे आहेत ओके मुलांनो तर आता आपण नेक्स्टमध्ये सेलिंगचा पार्ट करूया मुलांनो आता आपण पार्ट बी करतोय सेलिंग सेम लाईक बाईंग फक्त एक छोटासा लास्टला फरक आहे तो तुम्हाला माहिती आहे नंबर ऑफ शेअर्स किती विकलेत त्याने पहिले 100 बरोबर सेलिंगमध्ये 2 आपल्याला स्टेप्स करायचे जेव्हा त्याने 100 शेअर्स विकले तेव्हा त्याने डिस्काउंट दिला 10 रुपयाचा बरोबर फेस व्हॅल्यू किती होती 50 सो फेस व्हॅल्यू 50 फुल सममध्ये फेस व्हॅल्यू आहे कारण का त्याने जे सर्टिफिकेटवर त्याच्या शेअर्सची जी व्हॅल्यू आहे ती 50 असणार तो विकताना पण तेवढीच असणार 50 रुपीजचे शेअर्स त्याने डिस्काउंटने विकले म्हणजे 50 पेक्षा कमी होणार पैसे विकताना सो मार्केट व्हॅल्यू विल बी एक्सरसाइज 4.3 आठवा तुम्ही FV मायनस डिस्काउंट 50 मायनस 10 40 रुपीज आला
आता ह्या 40 रुपीजने त्याने एक शेअर विकला, असे त्याने किती शेअर्स विकले, 100, म्हणजे टोटल व्हॅल्यू ऑफ 100 शेअर्स किती झाली, 40 × 100, 4000. पण स्टुडंट्स, शेअर्स विकताना त्याला मध्ये दलालची मदत घ्यावी लागली आहे, आणि दलालला त्याला किती रुपये द्यावे लागले, 20. आता हे शेअर्स तो विकतोय म्हणजे त्याला पैसे मिळणार आहेत, अमाऊंट रिसिव्ह, ज्याला आपण टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स आफ्टर ब्रोकरेज बोलतो. काय करणार आपण? येस, परचेसमध्ये आपण काय केलेलं, टोटल व्हॅल्यूला आणि ब्रोकरेजला काय केलेलं, ॲड. आता काय करायचं, टोटल व्हॅल्यू आणि ब्रोकरेजला मायनस. एक चांगली गोष्ट, या सममध्ये GST कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे, आणि ब्रोकरेज पण कॅल्क्युलेट करायची गरज नाही, डायरेक्ट ब्रोकरेज दिलेलं आहे. म्हणजे त्याच्या खिशामध्ये 4000 मधले 20 रुपये त्याला दलालला द्यावे लागणार, त्याच्या खिशामध्ये येणार किती, 3980, राईट. हे त्याला कधी मिळाले, 100 शेअर्स विकल्यावर त्याच्या पाकिटात आले, बरोबर. अजून त्याच्याकडे काही शेअर्स उरलेले आहेत, 200 मधले 100 शेअर्स त्याने विकल्यावर किती शेअर्स उरले, 100. या शेअर्सचं त्याने काय केलं, हे पण त्याने विकले, पण हे विकताना त्याने थोडा रेट वाढवला आहे. काय, प्रीमियम. प्रीमियम म्हणजे वाढला, म्हणजे जेव्हा त्याने विकले तेव्हा 50 होता ना ओरिजिनल फेस व्हॅल्यू, किती होती, 50. या 50ला त्याने प्रीमियम म्हणजे ॲड केले त्याने 50 मध्ये, किती, 75. म्हणजे मग मार्केट व्हॅल्यू काय होणार, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम, बरोबर. एक्झरसाइज 4.3, फेस व्हॅल्यू किती, 50, प्रीमियम किती, 75. म्हणजे त्याने रिमेनिंग 100 शेअर्स विकताना कोणत्या मार्केट रेटने विकला, 125. असे त्याने किती शेअर्स नंतर विकले, उरलेले 100 शेअर्स विकले. काय रेटने विकले, 125. सिम्पलचा हिशोब आहे, 125 × 100 म्हणजे टोटल व्हॅल्यू ऑफ 100 शेअर्स रिमेनिंग जी आहे त्याची किती व्हॅल्यू होते, 12,500 त्याने विकले पाहिजेत, बरोबर. पण त्याच्या हातामध्ये 12,500 येणार नाहीत, कारण का तो काय करतो आहे, प्रत्येक ट्रान्झॅक्शनला तो ब्रोकरेज देतो आहे. बाईंगला त्याने 20 रुपये दिली, सेलिंग किती वेळा केलं, 2 वेळा, मग त्याने 2 वेळा ब्रोकरेज देणार तो. म्हणजे टोटल व्हॅल्यू ऑफ रिमेनिंग शेअर्समधनं ब्रोकरेजचे परत 20 रुपये मायनस होणार मुलांनो, 20 रुपीज. सो 12,500 मधनं 20 रुपीज मायनस होणार. मग जेव्हा तो रिमेनिंग शेअर्स जेव्हा विकतोय तेव्हा त्याच्या पाकिटामध्ये अजून किती आले, 12,480. अशा तऱ्हेने स्टुडंट्स, आता तुम्हाला नीट मी शिकवताना ह्या 4 नंबरवरती लक्ष द्यायचे. पूर्ण ट्रान्झॅक्शनमध्ये त्याने ॲक्च्युअल पैसे किती इन्व्हेस्ट केले, बोला, 30,000 प्लस 20 रुपीज गेले ना, मग तो देताना थोडीच म्हणणार, म्हणजे ॲक्च्युअल 30,000च इन्व्हेस्ट झालेत, पण तो काय बोलणार, ओके. एखादा बिझनेस माणूस काय बोलणार, अरे मेरा तो 30,020 गया है की नाही, भले त्याचे 30,000च गेलेत, ॲक्च्युअल यूज 30,000च गेलेत कंपनीकडे, पण त्याला बोलताना, ओके, व्यवहाराची भाषा बोलायची झाली तर तो काय म्हणणार, माझे 30,020 या शेअर्समध्ये गुंतले, बरोबर. त्याला किती पैसे मिळाले हाच दुसरा भाग आला. त्याला पैसे मिळाले 3980, त्याला पैसे मिळाले 12,480 नंबर 2, आणि स्टुडंट्स डिव्हिडंड पण त्याला मिळालेलाच आहे ना, तो त्याच्याकडेच राहिला आहे, तो कुठे गेला नाही आहे, 5,000. तर स्टुडंट्स, हा तुमचा 30,020 होतो अमाऊंट इन्व्हेस्टेड. आणि ओव्हरऑल त्याला टोटल अमाऊंट रिसिव्हडमध्ये हे 2 तर येणारच, प्लस डिव्हिडंड पण येणार. आणि मग कम्पेअर करूया आपल्याला आपण की त्याने इन्व्हेस्ट केलेले पैसे जास्त आहेत की इन्व्हेस्ट केलेले पैसे कमी आहेत. इन्व्हेस्ट केलेले पैसे जर जास्त असतील तर लॉस, आणि इन्व्हेस्ट केलेले पैसे कमी असतील तर प्रॉफिट. तो लेट्स सी, इन्व्हेस्ट केलेले पैसे रिसिव्हपेक्षा जास्त आहेत की इन्व्हेस्ट केलेले पैसे रिसिव्हपेक्षा कमी आहेत, ओके मुलांनो. सो वी आर ऑन टू दी लास्ट पार्ट ऑफ द सम. आपल्याकडे ऑलरेडी कळलेलं आहे की मिस्टर डिसूजाने किती इन्व्हेस्ट केलेले आहेत, 30,020 फ्रॉम 1. मी इथे कॉपी केलं परत एकदा, ओके. त्याला ओव्हरऑल या सगळ्या ट्रान्झॅक्शनमध्ये किती पैसे त्याच्या पाकिटात आले, ओके. सो टोटल अमाऊंट रिसिव्हडमध्ये लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही 3 आणि 4 मला घेणारे माहिती आहे, पण ही 5,000 जे त्याला कंपनीने डिव्हिडंड म्हणून दिले ते पण त्याच्या पाकिटात गेलेले आहेत. सो अमाऊंट रिसिव्हड इज 2, 3, 4, तिन्ही ॲड करायचं आहे.
ओके, तर त्याला ओवरऑल या सेलिंगमध्ये त्याच्या पाकिटामध्ये किती पैसे आले? 21,460 जर तुम्ही ॲड केलं तर. नाव लेट अस लुक ॲट दिस टू व्हॅल्यूज. इन्व्हेस्ट केलेले पैसे म्हणजे कॉस्ट प्राईस, इन्व्हेस्ट केलेले पैसे जे आहेत ते जास्त आहेत, आणि विकून जे तुमच्या पाकिटात आले ते पैसे कमी आहेत. म्हणजे थोडक्यात इन्व्हेस्टमेंट जास्त आहे आणि तुम्हाला मिळालेले पैसे कमी आहेत. दॅट मीन्स देर इज अ लॉस. सो अमाऊंट इन्व्हेस्टेड इज ग्रेटर दॅन अमाऊंट रिसिव्ह. उलटं असतं तर प्रॉफिट. अमाऊंट इन्व्हेस्टेड इज ग्रेटर दॅन अमाऊंट रिसिव्ह म्हणजे मिस्टर डिसूझाला लॉस झाला आहे. आता किती लॉस झाला तर काय करायचं आहे? मोठ्या अमाऊंटमधनं छोटी अमाऊंट मायनस करायची, म्हणजे इन्व्हेस्टेडमधनं रिसिव्हडचे पैसे मायनस करा. 8,560 लॉस त्यांना झालेला आहे. तर असं आहे आपलं मोठं जिक्सॉ सम आहे. पण जर आपण या समची पॉझिटिव्हिटी बघितलं तर अख्खा शेअर्सचा जो आपला कॉन्सेप्ट आहे 4.3 आणि 4.4 तो पूर्ण कॉन्सेप्ट याच्यामध्ये क्लिअर झालेला आहे. म्हणजे जर तुम्हाला 4.3 4.4 नीट समजलं आहे की नाही हे जर तुम्हाला बघायचं असेल तर दिस इज अ सम इन युअर हँड. ओके मुलांनो,